आज धारावीमध्ये एक तोडक कारवाई करण्यात आली आहे, तर त्या संदर्भातल्या काही टॉपलाईन बातम्या बघूयात. धारावीत मशिदीचा अनधिकृत भाग तोडक कारवाईला 8 दिवसांची स्थगिती. कारवाईवर स्टे आणण्यासाठी कोर्टात जाणार मुस्लिम बांधव प्रतिनिधींची माहिती. शांतता राखण्याचं आवाहन. अनधिकृत बांधकामाबाबत न्यायालयाचा निर्णय, पण ईद नंतर आम्हीच बांधकाम काढू अशी विनंती करण्यात आली होती. बीएमसीला लेखी दिलं, त्यानुसार कारवाई करण्यात आली. देवेंद्र फडणवीसांची माहिती. कुठल्याही परिस्थितीमध्ये लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन करून कोणी अडथळा निर्माण करेल तर ते योग्य होणार नाही. मला विश्वास आहे की त्यांनी ज्या प्रकारे बीएमसीला लेखी दिलेलं आहे त्याप्रमाणे पुढची कारवाई ते करतील. धारावीतील 90 फीट रोडवरील मशिदीचं अनधिकृत बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी 5 दिवसांच्या मुदतीची मागणी केली. विश्वस्तांची लेखी विनंती महानगरपालिकेकडून मान्य. धारावी पोलीस स्टेशनमध्ये पोलीस, पालिका अधिकारी, मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींसोबत वर्षा गायकवाडांची चर्चा. पालिकेच्या गाड्यांना जाऊ देण्याची विनंती करण्यासोबतच शांतता राखण्याचं आवाहन. राज्यात कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत गृह मंत्रालय फेल. भाजप सत्तेत असताना वाचाळवीरांची संख्या वाढली. सुप्रिया सुळेंची टीका. धारावीतील वादावर गृहमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे. शांततेच्या मार्गानं यावर मार्ग निघायला पाहिजे. धारावीतील तणावावर संजय राऊतांची प्रतिक्रिया. गृहमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे. काही प्रमुख लोक धारावीतले सर्वपक्षीय आयुक्तांना भेटलेले आहेत, नेत्यांना भेटतात. शांतपणे मुंबईमध्ये यातले मार्ग निघावे लागतील. लँड जिहाद आम्ही खपवून घेणार नाही. अशांतता माजवण्याचा प्रयत्न. मुस्लिमांच्या लांगुल चालनासाठी महायुतीमध्ये कोणी दबाव आणत असेल तर चालणार नाही. धारावीतील वादानंतर किरीट सोमय यांचा आरोप. अनधिकृत मस्जिद, लँड जिहाद, लँड ग्रॅब करायचा आणि पाडायला गेलंय ते याच्या मागे कोण आहे? आमच्या मित्र पक्षाचा पण कोणी नेता या संबंधात मुस्लिम लांगुल चालनचा जर दबाव आणणार आम्हाला मान्य नाही. जिहादी मानसिकतेचे आज दर्शन. कायद्याचं पालन करा, परिस्थिती बिघडल्यास जिहादी जबाबदार. नितेश राणेंचा इशारा. मशीद अनधिकृत बांधकाम जागी अनेक ठिकाणी बांधता येत नाही, तर मशिदीचे कागदपत्र आहेत असा मला विश्वास आहे. इम्तियाज जलील यांचं हे वक्तव्य. तर कायदा सुव्यवस्थेला गृहमंत्री जबाबदार. जलील यांचं वक्तव्य. मशिदी कोणत्याही अनधिकृत जागावर बांधता येत नाही. जी मस्जिद धारावीमध्ये आहे त्याचं रितसर कागदपत्र आहे, परवानगी घेतलेली आहे, जे माहिती मला मिळालेली आहे.